चंद्रपूर जिल्ह्यालगत असलेल्या तेलंगणा राज्यात महाराष्ट्र पोलिसांबाबत घडलेला धक्कादायक प्रकार व्हायरल होताना दिसतोय. चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा येथील ठाण्यातील PSI विजय गायलाडू आणि कॉन्स्टेबल हेमंत बावणे यांना तेलंगणा राज्यात मारहाण झालेली आहे. राज्याच्या सीमेपासून 30 किलोमीटर दूर गणेशपूर या ठिकाणी हा प्रकार घडलाय. महाराष्ट्रात झालेल्या तस्करी संदर्भात चौकशीसाठी गेले असताना हा प्रकार घडला आहे. स्थानिक गोतस्कर आणि ग्रामस्थांनी ही मारहाण केली. दरम्यान ही घटना आजची असून याचा व्हिडिओ सीमावर्ती भागात व्हायरल होतोय. PSI गायलाडू यांनी आपल्या कपड्यात लपवलेली रिव्हॉल्वर काढण्याचा प्रयत्न केला असता तेलंगणा पोलीस आणि PSI यांच्यात झटापट झाल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्ट झालं आहे. मारहाण आणि ताब्यात घेतलं जाण्याचा हा सर्व प्रकार आसिफाबाद पोलिसांच्या पथकासमोर घडला. संपूर्ण प्रकाराबाबत चंद्रपूर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी चंद्रपुरातून आसिफाबाद पोलिसांच्या संपर्कात असून पोलीस कर्मचाऱ्यांना परत महाराष्ट्रात राजुरा येथे आणले गेल्याची माहिती पुढे आली आहे.